नमस्कार मित्रांनो, एक्सप्लोअर विथ जयगुरुदेवा तुमचं स्वागत आहे. आता आपण आलो आहोत त्र्यंबकेश्वरला. तुम्हाला जर मागे दिसत असेल त्र्यंबकेश्वरचं मागे मंदिर आहे, तर हे इकडनं प्रवेशद्वार आहे. त्या प्रवेशद्वारात आता जाऊया, बघूया आपल्याला शूटिंग मिळतंय का. पण आपण नक्की ट्राय करूया की आपल्या तिथपर्यंत जाता येईल. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे भारतातील एक प्राचीन तीर्थस्थान आहे. हे स्वयंभू मंदिर नाशिकपासून 28 किलोमीटर अंतरावर सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी वसलेल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात स्थित आहे. ब्रह्मदेवांनी इथे एका पर्वतावर श्री महादेवांना प्रसन्न करण्यासाठी तप केले, जे पुढील काळात ब्रह्मगिरी पर्वत नावाने विख्यात आहेत. या पर्वतावर एकेकाळी गौतम ऋषींचा वास होता. गोत्या पातकातून मुक्तता मिळावी म्हणून त्यांनी कठोर तपश्चर्या केली आणि महादेवांना प्रसन्न केले. गौतम ऋषींच्या विनंतीवरून महादेव इथे त्रिमूर्त होऊन ज्योतिर्लिंग स्वरूपात विराजमान झाले. तेव्हापासून हे स्थान त्र्यंबकेश्वर म्हणून ओळखले जाऊ लागले. हे मंदिर तृतीय पेशवा बाळाजी बाजीराव यांनी बांधले, तर या मंदिराचा जीर्णोद्धार अहिल्याबाई होळकर यांनी 1789 मध्ये केला. मोठी दगडी संरक्षक भिंत, मोठे अंगण, 4 प्रवेशद्वार व 1 नगारखाना युक्त हे मंदिर आहे. मंदिराच्या समोर उंच दगडाची दीपमाळा आहे. येथील मंडपावर पायऱ्यांसारखे पिरॅमिडच्या आकाराचे शिखर आहे. गर्भगृह आतून चौरस व बाहेरून नक्षत्राकृती आहे. मंदिराचा बाह्य भाग मूर्तीविहीन असला तरी वेगवेगळ्या अलंकारिक घाटात घडवला आहे. गर्भगृहाच्या अंतर्भागात योनिपीठातील शिवलिंग आहे. या शिवलिंगाची वास्तविक रचना इतर ज्योतिर्लिंगापैकी वेगळी आहे, कारण त्र्यंबकेश्वर येथे शिवपिंडीमध्ये अंगठ्याच्या आकाराच्या 3 कपार आहेत, ज्यात त्रिमूर्ती म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश विराजमान आहेत. या शिवलिंगातून गोदावरीचा प्रवाह सातत्याने सुरू असतो. या स्वरूपाचे हे जगात एकमेव शिवलिंग आहे. आणि या मंदिराची विशेषता अशी आहे की ज्योतिर्लिंगावर त्रिकाळ पूजा केली जाते. येथे महाशिवरात्र, श्री निवृत्तीनाथ महाराज यात्रा, पार्वती माता पूजन, नागपंचमी येथे उत्सव केले जातात. येथे खूप मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. तर मंडळी, असं आपण त्र्यंबकेश्वरचं अतिशय जागृत असं 12 ज्योतिर्लिंगामधलं महादेवाचं दर्शन घेतलं व या त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन आम्ही जवळ 1.5 किलोमीटर असलेल्या निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीला दर्शनासाठी गेलो. नमस्कार मंडळी, एक्सप्लोअर विथ जयगुरुदेव मधून स्वागत आहे. आज आपण आलो आहोत नाशिक जवळील
त्र्यंबकेश्वर येथील निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधी मंदिरात आता मागे आहे। तर आता आपण आज जाऊया, इथे आल्या आल्यात आपल्या कीर्तनाचा आवाज येतोय, त्यामुळे अगदी आपण पंढरपूरला असल्यासारखा भास होतोय। तर चला आता आपण आज जाऊया आणि बघूया। निवृत्तीनाथ हे ज्ञानेश्वर, मुक्ताई, सोपान या चार भावंडांमध्ये ज्येष्ठ होते। तसेच ते ज्ञानेश्वर माऊलींच्या गुरुस्थानी होते। संत निवृत्तीनाथांना श्री गुरु गहिनी नाथांकडून महान अशा नाथ परंपरेचा वारसा लाभला होता। संत निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरांना संस्कृतमध्ये असणारी श्रीमद भगवद्गीता सामान्य लोकांना समजेल अशा शब्दात लिहिण्याची आज्ञा केली। त्याप्रमाणे ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहून काढली। निवृत्तीनाथांचा जन्म 1273 साली आळंदी येथे झाला। त्यांनी योगपर, अद्वैत भक्तीपर, कृष्ण भक्तीपर असे सुमारे 400 अभंग आणि हरिपाठाची रचना केली। निवृत्तीनाथांनी ज्येष्ठ वद्य द्वादशी शके 1219 रोजी म्हणजेच इसवीसन 1299 ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी समाधी घेतली। याच ठिकाणी त्यांना गहिनीनाथांकडून ज्ञानप्राप्ती झाली होती। हे ठिकाण अनेक वारकऱ्यांचे श्रद्धास्थान झालेले आहे। मंडळी, असं आता आपण बघितलं, निवृत्ती महाराजांची समाधी आता बघितली आणि आता आपण व्हिडिओ इथं थांबवतोय। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्व नक्की हा शेअर करा आणि जर अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।